22 कॅरेटची सुंदर अशी चेन आपल्या समोर येते आहे आणि त्याचं वजन आहे 2 ग्रॅम 70 मिलीग्रॅम, 2 ग्रॅम 70 मिलीग्रॅम, आणि त्याची किंमत आहे 12,100 अशी या लाईट वेट चैनीची किंमत आहे. अगदी लाईट वेट आहे, खूप सुंदर आहे. 22 कॅरेट म्हणजे प्युअर गोल्ड आहे. 22 कॅरेट 12,100 अशी या सुंदरशा चैनीची किंमत आहे. लहान मुलांच्या गळ्यात आपण घालू शकतो. आपण डिस्प्ले पाहू शकता, आपण हात लावूनही पाहू शकता. आपल्याला जर बघायचं असेल तर खूप सुंदर अशी चैन आपण पाहू शकता. आणि पहिली गोरी लागलेली आहे 12,200, 12,200 अशी पहिली बोली लागलेली आहे. जर आपल्याला बोली वाढवायची असेल तर 100 रुपये फक्त देऊन आपण या दागिन्याचा स्वीकार करू शकता. आपल्याला 100 रुपये फक्त वाढवून सांगायचे आहेत. रांगेतील भाविकही या लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात. 22 कॅरेट अशी चैन आहे, खूप सुंदर. 2 ग्रॅम 70 मिलीग्रॅम आणि त्याची किंमत आहे 12,100 आणि बोली लागलेली आहे 12,200, 12,201, 12,202, 12,203. सोळ. खूप खूप धन्यवाद राणेजी, या आपण इथे आलात आणि आपण या लिलावामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानाचे विश्वस्त राजाराम देशमुख साहेब सभा मंडपात उपस्थित झालेले आहेत. साहेबांना मी विनंती करेन की साहेबांनी व्यासपीठावरती उपस्थित व्हावे. खूप खूप धन्यवाद साहेब. साहेबांना विनंती करेन, देशमुख साहेबांना विनंती करते, तसंच कार्यकारी अधिकारी वीणा पाटील मॅडमनाही विनंती करते की त्यांनी राणेंना ही चैन सुपूर्द करायची आहे. ज्ञानाचे कर्मचारी, सिक्युरिटी कर्मचारी राणे यांनी ही चैन इथून श्रींचा आशीर्वाद आपल्या आजच्या दिवशी इथे घरी घेऊन जात आहेत. भाविकांसोबत कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे की आपल्यालाही या ऑप्शनमध्ये या लिलावामध्ये सहभाग करायचा असेल. भाविकांना विनंती आहे की आपलं श्रीदर्शन झाल्यावर आपणही या लिलावामध्ये सहभागी होऊ शकता. तसंच रांगेतील भाविक जर कुठलं गाणं आपल्याला आवडला तर आपण तिथे रांगेत राहूनही या लिलावामध्ये सहभागी होऊ शकता. फक्त आपल्याला जी किंमत असेल त्याच्यामध्ये 100 रुपये वाढवून आपल्याला फक्त बोली लावायची आहे. 211 211. पुन्हा एकदा लॉकेट आपल्या समोर येत आहे. 22 कॅरेटचं लॉकेट आपण डिस्प्लेमध्ये पाहू शकता. श्रींची प्रतिमा कोरलेलं असं सुंदर लॉकेट आपण इथे पाहू शकता. 1 ग्रॅम लॉकेट आहे, खूप छान आपल्याला दिसतोय. 1 ग्रॅमचं लॉकेट आहे आणि त्याची किंमत आहे 5,800, 5,800 किंमत आहे. जर आपल्याला हवं असेल तर आपण 100 रुपये वाढवून आपण बोली लावू शकतो. 5,800 असं हा लॉकेटची किंमत आहे आणि पहिली बोली लागलेली आहे 5,900. जर आपल्याला थोडं हवं असेल तर आपण 100 रुपये वाढवून बोली लावू शकता. 5,900 अशी पहिली बोली लागलेली आहे. कुठल्याही प्रकारचं मेकिंग आपल्याला इकडे द्यायचं नाही आहे. सोन्याची जी मूळ किंमत आहे ती किंमत आपल्याला इकडे द्यायची आहे. 3,000 कॉस्ट आहे, 100 उन्होंने बोली लगाई आहे. 65,000 65,000 10 ग्रॅम कॉइन 24 कॅरेट 10 ग्रॅम कॉइन 24 कॅरेट 65,000 65 65 65 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5 65 5
अंकल 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 आम्हाला नाही दिसत. संदीप जी और वैशाली मैडम बहुत बहुत धन्यवाद, आप यहाँ पे आए और ये ऑक्शन में आपने जो सहयोग किया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. यहाँ का अधिकारी मीना पाटिल मैडम.
बहुत धन्यवाद आप यहाँ पे आए और ये ऑक्शन में आपने जो सहयोग किया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। जर आपल्याला हे कॉइन हवं असेल तर आपण 100 रुपये वाढवून यावर बोली लावू शकता। जागेतील भावी नाही या निर्गावामध्ये सहभागी होऊ शकता। 3200 अशी किंमत आहे। 3300 अशी पहिली बोली लागलेली आहे। 3300 अशी पहिली बोली लागली आहे। अगर आपको किती चाहिए तो आप 100 रुपये बढ़ा के उसके अगर बोली लगा सकते हैं। पहली बोली लगाई है 3300 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
हे विविध दागिने आपण या ऑप्शन मध्ये इथे आज भाविक घेऊन जाऊ शकताय श्रींचा आशीर्वाद या स्वरूपात. कुठल्याही प्रकारचं मेकिंग आपल्याला द्यायचं नाहीये. श्री दर्शन झाल्यावर आपण या सभा मंडपात उपस्थित होऊन या संपूर्ण ऑप्शन मध्ये आपण सहयोग करायचं. अत्यंत उत्कृष्ट असा सहभाग या लिलावासाठी मिळत आहे. सिद्धिविनायक चरणी भाविकांनी जे जे दागिने प्रसाद म्हणून चढवलेले असतात तर त्या दागिन्यांचा आपण लिलाव करतो. आताचा जो लिलाव होत आहे तो साधारणपणे 2019-20 या वर्षामध्ये जे भाविकांकडून सोन्याचे दागिने प्राप्त झालेले आहेत ज्यामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट अशा स्वरूपाचे दागिने प्राप्त झालेले आहेत. तर यामध्ये सुमारे 217 प्रकारचे वेगवेगळे दागिने आहेत ज्याच्यामध्ये गणेशांच्या प्रतिमा, छोटे लॉकेट्स, साखळ्या, हार, मोदक अशा स्वरूपाचे विविध दागिने आहेत. तर या पद्धतीचा किंवा या दागिन्यांचा लिलाव आपण आज आयोजित केलेला आहे. शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करून न्यासाच्या अधिकृत पॅनेलवर जे सराफ आहेत त्या सराफांकडून रेट, आजचे रेट घेऊन त्याप्रमाणे आपण जो H1 हायेस्ट वन असेल त्याप्रमाणे रेट आपण दिलेले आहेत. आणि यामध्ये मला असं सांगायचं आहे की यामध्ये जे मेकिंग चार्जेस आहेत ते आकारण्यात येत नाहीत. जो आजच्या रेटप्रमाणे जो काही बाजारभाव असेल त्या प्रमाणात कॅल्क्युलेशन करून तेवढी रक्कम प्लस GST अशा स्वरूपात रक्कम ठरते आणि त्या पद्धतीने भाविकांना ती रक्कम अदा करायची असते. यामध्ये बोली सिस्टीम आहे. जास्तीत जास्त भाविक जी जास्तीत जास्त प्रमाणात जो बोली बोलेल मिनिमम 100 रुपयापासून ही बोली स्टार्ट होते आणि जेवढ्या हायेस्ट रकमेला ही बोली स्थिर होईल त्या ती बोलीप्रमाणे हे फायनल होईल. सकाळपासून 11 वाजल्यापासून हा लिलाव सुरू झालेला आहे आणि एक छान उत्कृष्ट प्रतिसाद या लिलावाला मिळत आहे. बाप्पाचा प्रसाद म्हणून हे दागिने घेऊन जाण्यासाठी भाविकांची ओढ पण दिसून येत आहे आणि सुमारे 5 वाजेपर्यंत हा लिलाव सुरू राहणार आहे. तर मी आवाहन करते की जास्तीत जास्त भाविकांनी याचा या संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. झालेल्या लिलावामध्ये सगळ्यात जास्त किमतीचा कोणता ऐवजाचा गेलेला आहे, त्याची किंमत सगळ्यात जास्त झालेली आहे, हे डिटेल्स माझ्याकडून मागवून घेते कारण सध्या माझ्याकडे नाहीत. पण साधारणपणे 17 दागिने जे आहेत ते त्याचा लिलाव झालेला आहे आतापर्यंत. 93,000 आत्ता चाललेल्या माहितीनुसार 93,000 एक 24 कॅरेटची चेन लिलावामध्ये भाविकांना अर्पण अदा करण्यात आलेली आहे. आणि त्याच गोष्टींचा लिलाव होतोय. कशा पद्धतीनं या लिलावाला भाविकांचा प्रतिसाद आहे? साधारणतः 19-20 सालातलं हे जे श्री सिद्धिविनायकांना अनेक भाविकांनी एका श्रद्धेने अर्पण केलेले हे दागिने आहेत आणि त्याचा आज लिलाव होतोय. ज्या भावनेने हे अर्पण केले जातात सिद्धिविनायकाला त्याच भावनेने आज लिलावात सुद्धा मोठ्या प्रमाणात
सहभागी गणेश भक्तगण होत आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. साधारणतः 267 छोटे मोठे अशा प्रकारचे हे मौल्यवान दागिने आहेत आणि त्यापैकी साधारणतः 60 ते 62 दरम्यान जे मौल्यवान वस्तू आहे त्याचा लिलाव झालेला आहे. मला असं वाटतं आत्तापर्यंत झालेला जो लिलाव आहे हा कौतुकास्पद आहे. सर्वात मोठी वस्तू आता ती काही प्रत्येकाचं वजन आणि किंमत आता नाही सांगता येणारी. साधारणतः 5 वाजेपर्यंत हा लिलावाचा कालावधी आहे. मला असं वाटतं मोठ्या वस्तूंची नोंदसुद्धा त्यावेळेस केली जाईल.